नमस्कार, माझं नाव प्रगत लोक आणि आता मी आलो आहे पन्हाळगडावरती आणि तुम्ही मागे गर्दी बघू शकता. शनिवार आहे तर भरपूर लोक आली आहेत पन्हाळगडावरती. आता पन्हाळगड बघूया. इकडे समोरच बाजी प्रभू देशपांड्यांचा पुतळा आहे. पन्हाळा हा महाराष्ट्रातील एक इतिहास प्रसिद्ध किल्ला, थंड हवेचे ठिकाण व कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य स्थान आहे. कोल्हापुराच्या वायव्येस सुमारे 18 किलोमीटरवर कोल्हापूर रत्नागिरी हमरस्त्याच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या कुशीत एका छोट्याशा पठारावरती हा किल्ला वसलेला आहे. पन्हाळ्याचे दोन स्वतंत्र भाग आहेत, एक पन्हाळा किल्ला अथवा हुजूर बाजार आणि दुसरा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला रविवार मंगळवार गुरुवार इब्राहिमपूर हा पेठांचा भाग. किल्ल्याचा परिघ हा 7.5 किलोमीटरचा आहे. पन्हाळ्याचा एकूण परिसर हिरव्यागार वनश्रेणीने नटलेला आहे, त्यामुळे 12 महिने तुम्ही या किल्ल्याला व्हिजिट करू शकता. पन्हाळा हा किल्ला शिलाहार राजा दुसरा भोज याने 11व्या शतकात बांधला. त्याने जवळपास 15 किल्ले बांधले अशी आख्यायिका आहे, त्यापैकी पन्हाळा हा एक आहे. त्यानंतर यादव, बहमनी राजे, आदिलशाही, मराठे, मोगल व पुन्हा मराठे यांच्या सत्तांखाली हा पन्हाळा होता. आदिलशाहीच्या काळात किल्ल्याची डागडुजी झाली, तटबंदी दरवाजे नवीन बांधण्यात आले. शिवाजी महाराजांनी किल्ल्यात काही सुधारणा केल्या. शिवाजी महाराजांना सिद्धी जोहरने वेढा दिला तो या किल्ल्यातच, आणि मग शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरून आपली सुटका करून घेतली आणि ते विशाळगडाकडे गेले. याच्यामध्ये त्यांना बाजीराव देशपांडे आणि शिवा काशीद यांनी मदत केली. शिवाजी महाराज विशाळगडाकडे कूच करत असताना सिद्धी जोहरचे सैन्य त्यांच्या मागे लागले होते. अशावेळी बाजी प्रभूंनी सिद्धी जोहरच्या सैन्याबरोबर लढा दिला आणि ते धारातीर्थी पडले. पण त्यांच्या या बलिदानामुळे शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडाला पोहोचले. या पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती पहिल्यांदा आम्ही 3 बावडीला व्हिजिट केलं. ही 3 बावडी खूप युनिक आहे. आदिलशहाने ही 3 बावडी बांधली. याचं कारण पूर्वीच्या काळी जेव्हाही शत्रू सैनिक कोणत्याही किल्ल्याला वेढा देत, त्यावेळी ते प्रथम किल्ल्यावरचा पाणीसाठा दूषित करण्याचा प्रयत्न करत. म्हणूनच आदिलशहाने ही एक छुपी वेर बांधली. त्याचबरोबर पाण्याच्या संरक्षणासाठी इथे सैन्याच्या राहण्याची पण व्यवस्था होती. वाव, व्ह्यू बघा, असं ढग आलेत वरती. ओके, धन्यवाद. सो जर पन्हाळ्याला आलात ना तर एकदम सकाळी सकाळी या, वातावरण एकदम प्लेझंट असतं. ओके, आणि फोर्ट काय जास्त मोठा नाही आहे, तर तुम्ही आरामात चालत आणि गाडीने पण एक्सप्लोअर करू शकता. ओके, तर आता एका नवीन जागेवरती आलो आहोत, तुम्हाला ही जागा पण दाखवतो. पन्हाळगडावरती 4 दरवाजा, 3 दरवाजा आणि वाघ दरवाजा असे वेगवेगळ्या प्रकारचे दरवाजे आहेत. यातील जो 4 दरवाजा आहे तो इंग्रजांनी जेव्हा या किल्ल्याला वेढा दिला त्यावेळी त्यांनी तो नष्ट केला. 3 दरवाजा आजही उभा आहे आणि या 3 दरवाजाचं सौंदर्य तुम्ही आजही बघू शकता. याशिवाय किल्ल्यावरती वाघ दरवाजा पण आहे आणि या वाघ दरवाजावरूनच शिवरायांनी विशाळगडाकडे कूच केलं होतं.
तीन दरवाजा बघून झाल्यावरती आम्ही गाडीने पन्हाळगड पाहायला निघालो. पन्हाळगडावरती उत्तम रस्ते आहेत, त्यामुळे पन्हाळ्यावरची सर्व ठिकाणं तुम्ही गाडीने फिरू शकता. आम्ही त्यानंतर सज्जा कोठीकडे गेलो. या सज्जाकोटीमध्ये संभाजी महाराजांचं बरीच वर्ष वास्तव्य होतं. संभाजी कोटी ही पण आदिलशाहीने बांधली आहे असा एकीकवाद आहे. या संभाजी कोटीचं पण बांधकाम अतिशय सुंदर आहे. त्याच्यामध्ये त्या सुंदर स्टेप्स आहेत, त्या चढून तुम्ही पहिल्या मजला आणि दुसऱ्या मजल्यावरती पण जाऊ शकता. आणि या सज्जाकोटीच्या खिडकीमधून तुम्हाला पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वेगवेगळ्या गावांचं दर्शन होतं. इथूनच तुम्ही दूरवर पसरलेली शेती बघू शकता. जर तुम्ही पावसाळ्यात गेला तर तुम्ही ढगांचा लपंडाव पण बघू शकता. इथे गेल्यानंतर तुम्हाला असं जाणवतं की तुम्ही इतिहासातच हरवून गेलात. तुमच्या डोक्यामध्ये विचार येतात की 400 वर्षापूर्वी संभाजी महाराज इथे राहिले असतील, त्यांनी इथे बसून कित्येक गोष्टींबद्दल कल्पना केली असतील, कित्येक लढाईंबद्दल चढायांबद्दल त्यांनी ठरवलं असेल. त्यामुळे पन्हाळगडावरची ही वास्तू तर मला खूपच आवडली. सज्जाकोटीनंतर आम्ही पुढे संभाजी महाराज दुसरे यांचं मंदिरही पाहिलं. या मंदिराचंही बांधकाम अतिशय सुंदर आहे. या मंदिरामध्ये वेगवेगळ्या तोफा पण ठेवलेल्या आहेत. संभाजी मंदिरापासून जवळच कलावंतीचा महाल आहे, यालाच नायकिणीचा सज्जा असेही म्हटले जाते. जेव्हा बहामनी सल्तनत या किल्ल्यावरती राज्य करत होती त्यावेळी त्यांनी रंगमहाल म्हणून ही वास्तू बांधली होती. याशिवाय किल्ल्यावरती अंबारखाना आणि गंगा यमुना सरस्वती कोठी सारख्या वास्तू पण आहेत. सो आय होप तुम्हाला हा पन्हाळगडाचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद. प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति दुरंदर प्रौढं प्रताप पुरंदर क्षत्रिय दुरावस्थ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा राजा शिव छत्रपती महाराजांचा राजा शिव छत्रपती महाराजांचा.